तरुण वर्ग हा मोठ्या प्रमाणावर मोबाईल वापरत आहे, तसेच दैनंदिन कामाकरिता त्यामध्ये पेटीएम बँकेचे तसेच अनेक कामे ही ऑनलाईन केली जातात. ही कामे करत असताना अनेक लिंक ओपन होतात. ती लिंक आपण उघडल्यामुळे ते जसजसे त्याप्रमाणे आपण त्याचा वापर करत जातो त्यात आपण गुंतत जातो. मॅट्रिमोनियल बँकेचे घोटाळे यामुळेच वाढले आहेत, असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय कीर्तीचे सायबर क्राईमचे मुंबई उच्च न्यायालयातील विधिज्ञ प्रशांत माळी यांनी केले. तो खूप वाढलेला आहे. यंग जनरेशन प्लस जी सगळी अगदी गावाखेड्यापर्यंत त्यांच्या रोजमजारची कामंसुद्धा पेटीएम किंवा डिजिटल वॅलेट्स वापरून करतात. आणि व्हॉट्सॲपचा वापर एवढा वाढल्या कारणाने प्रत्येक लिंक लोकांना क्लिक करून त्याच्यावर काय दिसतं आहे का बघणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे मॅट्रिमोनियल फ्रॉड, तुमचे जॉब फ्रॉड्स, तुमचे नंतर बँकेला येणारे फिशिंग लिंक्स याच्यावर क्लिक करून बघणं, जी इन्क्विझिटनेस लोकांमध्ये आहे ना की आतमध्ये आपण क्लिक करून याला पुढे काय होतं आहे का बघूया, किंवा काही स्वस्त मिळत आहे, काही त्यांच्या गरजेचं मिळत आहे, तेव्हा जेव्हा क्लिक करतात हे आणि क्लिक करून कुठच्या तरी लिंकवर पुढे जाऊन पैसे देतात, तेव्हा ह्यांच्याबरोबर फ्रॉड घडण्याची घटना. संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या वतीनं शुक्रवार रोजी आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर कार्याध्यक्ष नितीन कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे, ट्रस्टी सुमित कोल्हे, प्राचार्य कॅतनवार, संचालक एडी आंत्रे, ॲडव्होकेट जयंत जोशी आदी मान्यवर उपस्थित होते. श्याम गवंडी, दक्ष पोलीस न्यूज, कोपरगाव.